नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक ओबीसी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या इमाने इतबारे कार्य करणारे युवा नेतृत्व विकासभाऊ प्रभाकर लंगोटे। परभणी, सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणाऱ्या प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा प्रवक्ते तथा परभणी शहर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती विकास प्रभाकर लंगोटे हे सातत्याने प्रभागातील व प्रभागाच्या बाहेरील सर्व जाती धर्माच्या समस्या, प्रश्न आणि अडचणी व भारतीय राज्य घटनेने निर्धारित केलेल्या सर्व प्रकारच्या न्याय हक्क व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्परतेने कार्य करणारे हे युवा नेतृत्व म्हणजे विकासभाऊ प्रभाकर लंगोटे होय। श्री विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे BSc BEd उच्च पदवीधर विनम्र स्वभावाचे प्रश्नाची जाण असलेले अभ्यासू चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व असून सामान्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे कंपनी कार्य करणारे युवा नेतृत्व असून त्यांनी आतापर्यंत समाजातील अपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परभणी शहर महानगरपालिकेमध्ये 2017 निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागातील जटिल समस्या सोडवल्या बरोबर पात्र नागरिकांना न्याय मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच प्रभागामध्ये मूलभूत सुख आणि सुविधा निर्माण करून दिलेले आहेत, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता नवीन पाईपलाईन टाकणे, रजारी योग्य डांबरीकरणाचे रस्ते, गट्टूचे रस्ते, घाण व वाहून जाण्याकरता RCC नाल्या, विजेच्या दिव्याचा प्रश्न, तसेच वैयक्तिक शौचालय योजना, ज्यामध्ये 1200 कुटुंबधारकांना अनुदान तसेच सार्वजनिक स्वरूपामध्ये 6 शौचालये, बांधकाम व इतर सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या अडीअडचणी सोडवले आहेत। तसेच भविष्यातही नव्या जोमाने नव्या जिद्दीने प्रभागातील समस्याबरोबर शहरातील इतरही वसाहतीमध्ये काम करण्याची हे आवड, त्यांची जिद्द व परिश्रम आहेत। हे कौतुकास्पद काम असून याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे। विकासभाऊ प्रभाकर लंगोटे अत्यंत सक्रिय, तरुण, तडफदार आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देणारे युवा नेतृत्व असल्यामुळे त्यांचा भविष्यकाल अत्यंत उज्ज्वल समजला जातो। तसेच सर्व स्तरातील लोकांमध्ये, यामध्ये युवक, वयोवृद्ध, गटातील नागरिक आणि बेरोजगार तरुण तरुणीशी त्यांनी केलेल्या आणि करत असलेल्या कार्यामुळे त्यांना मानाचे स्थान दिले जाते, हा त्यांचा कार्याचा गौरवच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधिलकी पत्करून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारातून ते काम करण्याचा प्रयत्न करतात। यापूर्वी केलेला आहे, भविष्यातही याच बांधिलकीतून काम करून गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अपेक्षित माणसांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।